विधान परिषदेच्या 9 जागांसाठी भाजपमध्ये तब्बल 18 जण इच्छुक असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलंय. या 18 इच्छुकांची नावं केंद्रीय समितीकडे देण्यात आल्याची माहिती सुद्धा बावनकुळे यांनी दिलेली आहे. नवी दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींशी विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं चर्चा सुरू असल्याची माहिती देखील मिळते. शंभर बूथवर ज्या ठिकाणी आम्ही मागे राहिलो आहे तर बूथ वाईज अनालिसिस आम्ही केलं आहे. त्या बूथचे नावही काढलेले आहेत की कुठल्या बूथवर आम्ही मागे राहिलो, कुठल्या कारणाने मागे आहोत, त्याचं विश्लेषणही आम्ही केलं आहे. आणि विधान परिषदेमध्ये जे उमेदवार काही आमच्याकडे अर्ज आले आहेत पार्लमेंटरी बोर्डामध्ये, ते अर्ज आम्ही केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला दिले आहेत. किती नावं दिली गेली तुम्ही? आमच्याकडनं जवळपास 18 नावं आले होते, ते 18 नावं पाठवले. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.